आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे असतंच. एखादी गोष्ट आपल्या हातातून निघून गेल्यानंतर त्याच्यावरती रडत बसायचं की आपण एखादी गोष्ट का गमावली याचा विचार करून पुन्हा एकदा प्रयत्न करायचे आणि आयुष्यात आणखी मोठं काहीतरी अचीव करण्याची स्वप्न पाहायची आणि त्यासाठी मेहनत करायची हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. जो रडत राहतो त्याला डोळ्यातल्या पाण्यामुळे पुढचा रस्ता कधीच दिसत नाही, पण जो हिमतीने डोळे पुसून उठतो आणि चालायला लागतो त्याच्यासाठी पुढची वाट, पुढचा मार्ग हा अगदी सुस्पष्ट असतो. तुम्ही नक्की काय करताय याचा विचार नक्की करा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज मी एका अपडेटबद्दल बोलणार आहे. थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की तलाठी भरतीची जी अपडेट आलेली आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, पण त्याही पूर्वी इतर काही गोष्टी मला बोलायच्या आहेत. आपण काय काय गमावलं आहे आत्तापर्यंत, आपल्या हातातून काय काय गेलं आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि याच्यामध्ये आपली चूक आहे का याची जाणीव आपल्याला होणंसुद्धा गरजेचं आहे. खरं तर बऱ्याचदा ज्यावेळेला ॲड येते किंवा एखादं जाहिरातीची न्यूज येते की अशी अशी ॲड येणार आहे, एखादी भरती होणार आहे, त्यावेळेला आपला सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की जागा फार कमी आहेत आणि आमचं कसं होणार, एवढ्याशा जागांमध्ये काय होणार. तुम्ही नेहमी जागा या विषयावरती वाद घालत असतात कुठलीही एक्झाम आली की. पण जसं म्हणजे काही जण म्हणतात की तुम्हाला फक्त एकच जागा हवी आहे त्याच्यासाठी लढा, मग नंतर दुसरे लोक त्याला ज्ञान देतात की अरे असं बोलणं सोपं असतं, करणं फार अवघड असतं. समजा एखाद्या ॲडसाठी 100 जागा येत असतील तर ही 100 मुलं तर सिलेक्ट होतात ना. या 100 मुलांनी काय केलेलं असतं जे करण्यात आपण कमी पडलेलो आहोत हे आपण शोधणं गरजेचं असतं, पण आपण ते शोधत नाही. आपण सुरुवातीपासून अगदी जेव्हा फक्त न्यूज येते, ज्यावेळेला फक्त चर्चा चालू असते, एखादी जाहिरात येणार आहे, त्याच्यानंतर जेव्हा जाहिरात येते, त्याच्यानंतर जेव्हा फॉर्म सुरू होतात, ॲप्लाय केलं जातं, एक्झाम होते, तोपर्यंत आपण केवळ एकाच गोष्टीवरती अडून असतो, जागा फार कमी आहेत आणि माझं कसं होणार. तुमचं काहीच नाही होणार जर तुम्ही असा विचार करत बसलात तर. आता आपल्या मेन मुद्द्याकडे येण्यापूर्वी तलाठी भरतीबद्दल किंवा इतर ज्या एक्झाम आहेत, जसं एक्साईजची ॲड आलेली आहे, पशुसंवर्धनची ॲड आलेली आहे, वनरक्षकची ॲड येईल, इतर ज्या एक्झाम होत आहेत वेगवेगळ्या, जसं की PCMC ची एक्झाम झाली आत्ताच, अशा ज्या वेगवेगळ्या एक्झाम होत आहेत त्याच्या ज्या जाहिराती येत आहेत, आय थिंक ITBPचं पण आलेलं आहे काहीतरी, तर या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स होत आहेत त्या एक्झाममध्ये आपण खरंच म्हणजे तितक्या ताकदीने उतरतोय का की आपण केवळ आणि केवळ हेच म्हणत बसतोय की जागा कमी आहेत, सरकार जागा नाही काढत आहे, मग माझ्या अभ्यासाला वेळ नाही आहे, किंवा हजारो कारणं जी देतोय आपण त्याच्यातच गुरफटून पडलोय. हे सगळं तलाठी भरतीच्या ॲडबद्दल किंवा त्याच्या अपडेटबद्दल बोलण्यापूर्वी बोलण्याचं कारण हे आहे की तुमच्यापैकी बरेच जण अजूनही या भ्रमामध्ये आहेत की माझं काहीतरी होईल आणि मी निवांत राहिलो तरी चालेल, पण ते तितकंसं इझी नाही आहे. गोष्टी समजून घ्या. काल कोणीतरी 100 डे चॅलेंजच्या चॅनलवरती, ग्रुपवरती एक मेसेज पाठवला होता की आपण काय काय गमावलं आहे. एक्झाम झाली TET ची, शिक्षक भरतीची एक्झाम झाली 30,000 जागांसाठी, त्याच्यानंतर म्हाडाची एक्झाम झाली 400+ जागा तिथे होता, त्यानंतर ITIची एक्झाम झाली, ITI इन्स्ट्रक्टर, तिथे तुमच्या 1400+ जागा होता, WRD तिथे तुमच्या 500+ जागा होत्या, त्याच्यानंतर DVET ची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये 750+ जागा होता, पोलीस भरती झालेली आहे रिसेंटली, आपण ती पण इथे कन्सिडर करायला पाहिजे, पोलीस भरतीची एक्झाम झाली, PCMC ची एक्झाम झाली 400+ जागांसाठी, कंबाईनची ॲड होती ती होती 8,000+ जागांसाठी, PMC होती आय थिंक 400+ आणि PCMC 350+ जागांसाठी, आणि आता राज्यसेवेच्या 400+ जागा आहेत. जागा भरपूर आहेत, एक्झामही वारंवार होत आहेत, केवळ आपण अभ्यास करत नाही आहोत, आपण तिथे आपलं जे 100% द्यायला पाहिजे ते देऊ शकत नाही आहोत आणि म्हणून आपल्याला जॉब मिळत नाही आणि आपण नंतर मग इतरांच्या नावाने, जसं की घरचे प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या लाईफमधले काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील, इतर जे काही अडचणी येत असतात तयारी करताना, किंवा मग फायनली कोणच नाही सापडलं तर मग सरकार आहेच, त्यांच्या नावाने आपण खडे नाही दगड फोडत असतो. का? कारण ॲडच नाही आली, एक्झामच नाही झाली, एवढ्या सगळ्या एक्झाम झाल्या आपल्याला कदाचित त्याची आयडियासुद्धा नसते की अरे या एक्झाम होऊन गेलेल्या आहेत, आपण येथे अपियर नाही झालो. तुम्ही 5-5, 6-6 वर्ष तयारी करत असतात, एवढ्या जागा निघाल्या, पोलीस भरतीमध्ये हजारो मुलं सिलेक्ट झाली, जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर ही तुमच्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे की मग आपण इतके दिवस केलं काय.
आपण जो काही अभ्यास करतोय त्या अभ्यासाचा जर आपल्याला एक्झाममध्ये फायदा होत नसेल किंवा त्या अभ्यासावरती आपण क्वालिफाय होत नसू, बाकीची जी मुलं क्वालिफाय होत आहेत ती अभ्यासच करत आहेत, ती सुद्धा ग्राउंडसाठी मेहनतच घेत आहेत, त्यांचं सिलेक्शन होतं आणि माझं होत नाही आहे याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडत आहे. तुम्ही केवळ जागा या एका गोष्टीवरती अडून पडतात आणि तुमची तयारी करण्यामध्ये तुम्ही कमी पडतात हे सत्य तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. बरं, एवढं सगळं झालं आहे, आता होऊन गेलं, इथून पुढे काय? जे मी अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की आयुष्यात कुठलाही प्रश्न असा नसतो की ज्याचं उत्तर नसतं. जे गमावलं आहे ठीक आहे, आता ज्या होऊन गेलेल्या एक्झाम्स आहेत तिथे नाही आपण देऊ शकलो एक्झाम, किंवा मे बी तिथे तुम्ही क्वालिफाय नाही होऊ शकला. इथून पुढे तुमच्याकडे खूप ऑप्शन आहेत, जसं की आत्ता तलाठी भरतीचं ज्याच्याबद्दल आज आपण बोलणारच आहोत ती एक्झाम आहे, त्याच्यानंतर एक्साईजची एक्झाम आहे, तिथे तुम्ही अपेअर असाल तर तिथे तुम्ही ऑब्व्हियसली तिथे फॉर्म भरायला पाहिजे. आणि तयारीसाठी विचार केला तर जेवढ्या पण सरळ सेवेच्या एक्झाम होत आहेत किंवा ज्या पण आता TCS IBPS कडून एक्झाम घेतल्या जात आहेत, ऑलमोस्ट सगळ्या एक्झामचा सिलेबस सेमच आहे. तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही आहे, तुम्ही एकच टॉपिक एकच सब्जेक्ट जो आहे आणि तीच प्रश्नपत्रिका सोडवत आहे त्याचा तुम्हाला वेगवेगळ्या कितीतरी एक्झामसाठी फायदा होतो आहे, पण तो तुम्हाला करून घेता येत नाही. पशुसंवर्धनचे ॲड आली, चला तुमच्याकडे नाही आहे आत्ता ते क्वालिफिकेशन, पण केवळ डिग्रीवरती सुद्धा तुम्हाला जी एक्झाम देता येते त्याच्यासाठी तरी तुम्ही वरिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता जर तुम्हाला नोकरीची गरज आहे. आणि जर तुमचा हाच ॲटिट्यूड असेल की नाही मला Class 3 Class 4 अजिबात घ्यायची नाही आहे, कुठलीही पोस्ट मला Class 1 घ्यायचे, तर तो ॲटिट्यूड फक्त बोलण्यात नाही असायला पाहिजे, तो तुमच्या तयारीमध्ये तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुमच्या मेहनतीत पण दिसायला पाहिजे. केवळ मला Class 1 व्हायचं इतकं म्हणून तुम्ही Class 1 होत नसतात, त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घेणं गरजेचं असतं. तुमची मेहनत तुम्ही Class 3 लागते तेवढीही घ्यायला तयार नाहीत आणि तुम्ही Class 1 स्वप्न पाहताय तर तुम्ही Class 1 कधीच नाही होऊ शकत. आता इथून पुढे काय करायचं? काल जे काही तलाठी भरतीबाबतची अपडेट आलेली आहे तुम्ही सर्वांनी ती पाहिली असेल, कारण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण सेंड केलेली आहे आणि आपल्या यूट्यूबवरती पण मी तो जे काही GR आहे त्याचं स्क्रीनशॉट सेंड केलं आहे. इव्हन पूर्ण GR किंवा जागांचं जे वर्गीकरण आहे प्रत्येक जिल्हानिहाय ते सुद्धा मी सेंड केलेलं आहे आपल्या टेलिग्रामवरती. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करण्याचा विचार करताय, तिथे किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सगळं तुम्ही पाहून घेणं आवश्यक आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला एक प्रारूप देण्यात आलेलं आहे जाहिरातीचं. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4625 पदांच्या सरळसेवा भरतीकरता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये, डेट लक्षात घ्या, 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या तुम्हाला अंदाजित तारखा दिलेल्या आहेत एक्झामसाठी. याचा अर्थ तुमच्याकडे आत्ता जून आणि जुलै हे 2 मंथ आहेत तुमच्या अभ्यासासाठी आणि प्रिपरेशनसाठी. यापूर्वी जेव्हापासून तलाठी भरतीबद्दलचे अपडेट येतात तेव्हापासून अक्षरशः 2 वेळा मुलांचा तलाठी भरतीचा स्टडी प्लॅन जो मी दिलेला आहे तो 2 वेळा कम्प्लीट झाला असेल, प्लस एक रिव्हिजन पण झाली असेल. म्हणजेच एक सब्जेक्ट 2 वेळा कम्प्लीटली अभ्यासून त्याचबरोबर त्याची रिव्हिजन, असे 4ही जे तुमचे हे असतात. म्हणजे तुम्ही तलाठी भरतीसाठी जर पाहिलं तर मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, हे 4ही जे तुमचे सेक्शन असतात ते 2-2 वेळा अभ्यासून आणि रिव्हिजन पण करून झालेली आहे मुलांची. तरीसुद्धा मी पुन्हा एकदा ते सुरू केलेलं आहे, आय थिंक 10-12 दिवस झाले असतील की ते परत एकदा सुरू करण्यात आलेलं आहे, कारण बरेचसे विद्यार्थी असे होते जे कंबाईनच्या स्टडीमध्ये बिझी होते आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेला ते कंटिन्यू केलं नव्हतं. तुम्ही अजूनही त्याच्यापासून दूर असाल, तुम्ही ते सुरू केलेलं नसेल, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्हाला जर खरंच एक्झाम क्रॅक करायची आहे तर तुम्ही ॲटलीस्ट ते डेली टार्गेट जे आहेत ते जरी तुम्ही कम्प्लीट केले तरीसुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. कारण अगदी म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जे काही येऊन फीडबॅक दिलेला आहे की जे मी वर्षभरामध्ये वाचत नव्हतो तेवढं माझं 15 दिवसामध्ये वाचून झालं आणि परफेक्ट झालं आहे, हा एक्सपिरियन्स स्टुडंट स्वतःहून येऊन सांगतात. कारण त्यांना ज्यावेळेला एक तुमच्याकडे टाईमलाईन असते स्टडीसाठी, तुम्हाला माहिती असतं की दिवसभरामध्ये काय वाचायचं आहे, किती दिवसामध्ये मला काय सिलेबस कम्प्लीट करायचा आहे, याची ज्यावेळेला एक तुमच्याकडे आखणी असते ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्ही अभ्यास करायला लागता. आणि हेच कुठेतरी होताना दिसतं ज्यावेळेला आपण चॅलेंजेस घेतो. बरं, ते तुम्हाला कम्प्लिटली फ्री आहे. तुम्ही आत्ता कुठलीही ॲड आली, तलाठी भरती असेल किंवा इतर कुठलीही जाहिरात असेल, तुम्हाला 1000 रुपये देऊन कुठेतरी क्लासेस जॉईन करायचे, ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे, पण लेक्चर्स अटेंड नाही करायचे, स्वतःच्या नोट्स नाही काढायच्या,
आणि परत म्हणायचं की क्लास काही फायद्याचा नाही किंवा ऑफलाईन क्लासेसला ॲडमिशन घ्यायचं पण वेळेत तिथल्या लेक्चर्सला अवेलेबल नाही म्हणजे आपण प्रेझेंट नाही राहायचं आणि मग म्हणायचं की त्यांनी आम्हाला नंतर नोट्स वगैरे काही अवेलेबल नाही करून दिल्या. पोस्ट तुम्हाला मिळवायची मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जे कोणी तुम्हाला इतर लोक भेटतील ते केवळ तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करणार आहेत. आता तुम्हाला त्या मार्गावरती चालायचं आहे न चालायचं आहे तुमचं किती पर्सेंट द्यायचं आहे हे तुमच्यावरती अवलंबून असणार आहे. आता जर तुम्हाला तलाठी भरतीच्या बाबतीत ही ॲड जर तुम्हाला पाहायला मिळते 4625 पदं जर तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर ऑब्व्हियसली इथे तुम्ही जागा फक्त 4000 आहेत 4500 आहेत लाखो मुलं फॉर्म भरणार आहेत मग माझं कसं होणार हा विचार करायचा की त्या जागांमध्ये जेवढ्या पण जागा आहेत त्याच्यामध्ये मला माझी एक जागा फिक्स करायची हा विचार करून तिथे तुम्ही टिकून राहायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तलाठी भरतीसाठी यापूर्वी मी ऑलमोस्ट 10 व्हिडिओज जे आहेत ते शेअर केलेले आहेत आणि त्या 10 व्हिडिओजमधून मी तुम्हाला जे आत्तापर्यंत म्हणजे 2022 झालेल्या जे एक्झाम आहेत ज्या TCS किंवा IBPSने घेतलेले आहेत त्यांनी जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन्स घेतलेले आहेत. बरेचसे मराठीचे क्वेश्चन्स झालेत, इंग्लिशचे 2 पार्ट झालेत, बुद्धिमत्तेचा 1 पार्ट झाला आहे आणि मी 10व्या पार्टमध्ये सांगितलं होतं की मी थोडी बिझी असल्यामुळे 2 ते 3 दिवस व्हिडिओ मिळणार नाही आहे. पण तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि यापूर्वी झालेले जे लेक्चर्स आहेत ते रिव्हिजन करा. क्वेश्चन आन्सर घेताना केवळ क्वेश्चन आणि आन्सर या फॉर्मॅटमध्ये ते मी घेतलेलं नाही आहे. क्वेश्चन नंतर त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला एखादा प्रश्न येतो जसं की जर तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील तर इतकी गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की समास या टॉपिकमध्ये द्विगू समासावरती खूप जास्त प्रश्न विचारण्यात आलेत तर द्विगू समास इतका व्यवस्थितपणे तिथे स्पष्ट केला आहे, वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत की तो तुमचा तोंडपाठच झाला पाहिजे. किंवा प्रयोगावरती प्रश्न आलेत तर तिथे लगेच तुम्हाला कर्तरी प्रयोग विचारले, सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कसा ओळखायचा, त्याचे टेक्निक्स काय आहेत, काही ट्रिक्स यूज करता येतात का, हे तिथल्या तिथे क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले त्यामुळे ऑब्व्हियसली तो टॉपिक तुमचा तिथेच परफेक्ट होतो. पण तुम्ही कुठल्या अप्रोचने या गोष्टी करता याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला जागा करण्याचं काम फक्त करायचं होतं मला या व्हिडिओमधून. ॲड तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जर पाहिलं तर संभाव्य तारीख जी आहे ती सुस्पष्ट नंतर जाहीर केली जाईल पण सध्या तरी तुम्हाला सांगितलं 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान एक्झाम होईल आणि जर या दिवशी एक्झाम झाली तर तुमच्याकडे काही जून आणि जुलै हे 2 मंथ आहेत आणि ऑगस्टमधले 15 दिवस याच्यामध्ये तुम्ही 2.5 महिन्यामध्ये काय तयारी करता हे महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीला खूप विद्यार्थी मी पाहिलेत अगदी 2013 तयारी करणारे म्हणजे जवळपास 10 वर्ष तयारी करणारी मुलं लेखी परीक्षेमध्ये त्यांना पेपरमध्ये 100 पैकी 75 मार्क्स जर मिळत असतील तर तुम्ही 10 वर्षांमध्ये काय अभ्यास केला हा स्वतःला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. तुम्हाला मराठीचे पैकीच्या पैकी मार्क्स येणं अपेक्षितच आहे. म्हणजे इवन तुम्ही तलाठी भरतीची जरी तयारी करत असाल तरीसुद्धा तुमचे मराठी या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स येणं गरजेचं आहे. बुद्धिमत्ता खूप इझी आहे, तिथे तुमचे पैकीच्या पैकी मार्क्स यायला पाहिजेत आणि अर्थातच जनरल नॉलेजमध्ये सुद्धा तुमचे मार्क्स यायला पाहिजेत. त्याचं रिझन म्हणजे जनरल नॉलेज तुम्ही बाकीच्या एक्झाम्सची तयारी करता तिथे सुद्धा तुम्हाला तेच आहे. दुसरा मुद्दा इथे जर तुम्ही पाहिला आत्ता तर ही एक वास्तविकता आहे. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे किंवा मी तुमचा कॉन्फिडन्स लो व्हावा म्हणून मी सांगत नाही आहे, तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी सांगत नाही आहे. पण आपण जेव्हा एखाद्या लढाईमध्ये उतरतो, तुम्ही हे कोट खूप वेळा ऐकलं असेल की तुम्ही तुमच्या शत्रूला कधीही कमजोर नाही समजायचं. इथे तुमचा कोणी शत्रू नाही आहे पण तुमचे प्रतिस्पर्धी खूप सगळे लोक आहेत. तुम्ही जर पाहिलं तर 2021 जी PSIची एक्झाम आहे त्या एक्झामची मुलं जी आहेत ती तुमच्यासोबत स्पर्धेत असणार आहेत. 2022 कंबाईंड दिलेली म्हणजे इवन 2020 रिझल्ट पण पेंडिंग आहे, ते स्टुडंट आहेत, 2021 आहेत, 2022 आहेत आणि 2023 कंबाईंड जे दिलेली आहेत ते विद्यार्थी सुद्धा तुमच्यासोबत आहेत. त्याचबरोबर म्हणजे इतर एक्झामची तयारी करणारे स्टुडंट जे आहेत जसं की त्यांना नाही त्यांचं सिलेक्शन झालं मग ते बँकिंग फील्डकडे जाणारे असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील ती मुलंसुद्धा आत्ता इथे तलाठी भरती असेल किंवा इतर कुठलीही भरती असेल तर अशा ठिकाणी उतरत आहेत. त्यांचा अभ्यास तितकाच आहे त्याच्यामुळे तुम्ही या भ्रमात राहू नकात की अरे माझे 80 प्रश्न बरोबर आले, माझे 70 प्रश्न बरोबर आले, माझे कुठे 140 मार्क आले आणि 150 मार्क आले तर माझं सिलेक्शन झालं. या भ्रमामध्ये राहू नका. तुम्हाला हायेस्ट स्कोअर करायचा आहे आणि हायेस्ट स्कोअरसाठीच तयारी करायची आहे. तुम्ही जितके स्वतः कमी पडाल तितकं तुमचा स्कोअर कमी येणार आणि तितकंच तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडणार, रिझल्टपासून दूर जाणार.
तुमचं सिलेक्शन ही तुमच्या हातात असणारी गोष्ट आहे, बाकी कोणाच्याही नाही. ना तुमचे प्रतिस्पर्धी ठरवतील, ना एक्झाम घेणारे ठरवतील, ना तो वरती बसलेला देव ठरवेल. तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न ठरवणार आहेत तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. तुम्ही मेहनत केलीत, प्रामाणिक मेहनत केलीत, स्वतःच्या चुका रोज सुधारत गेलात की अरे आज माझं हे चुकलं आहे, उद्या ते मी कसं करेक्ट करू, हे जर तुम्हाला कळत असेल तर तुमचा रिझल्ट येईल. मी जे काही व्हिडिओज घेऊन आली आहेत, जी काही सिरीज घेऊन आली आहे तुमच्यासाठी TCS IBPSच्या PYQची, त्या सिरीजमध्ये मी प्रत्येक वेळेला प्रश्न वाचल्यानंतर या प्रश्नात तुम्ही कुठे चुकू शकता, अगदी इझीवाला प्रश्न जरी असेल तरी आपले ज्यावेळेला म्हणतो ना आपण की सिली मिस्टेक झाल्या, त्या सिली मिस्टेक्स तुमच्या कुठे होऊ शकतात, प्रश्न वाचताना आणि सोडवताना काय काळजी घ्यायची आहे, याच्याबद्दल मी वारंवार बोललेले आहे. आणि अजूनही इथून पुढेही जे पार्ट्स येतील त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेन की प्रश्न सोडवताना कुठली काळजी घ्यायचे. कुठल्याही एक्झामला लाईटली घेऊ नका की अरे ही तर साधी तलाठी भरती आहे आणि काही नाही होत. असंच पोलीस भरतीची एवढी मोठी ॲड आली, अजूनही पोलीस भरतीची दुसरी ॲड जवळपास 10,500 जागांसाठी येण्याची शक्यता आहे. गाजर दाखवलं जातं आहे, नुसतीच आश्वासनं दिली जात आहेत, अरे दुसऱ्या स्टेटमध्ये बघा लाखालाखाची भरती निघते. तुमच्याकडे जरी लाख जागांसाठी ॲड आली, 1,00,000 जागांसाठी जरी जाहिरात आली, तुम्ही त्याच्यातूनही बाहेर पडणार का? कारण तुम्ही अभ्यासच नाही केला, तुम्ही हेच गाणं गात बसलं की जागा कमी आहेत आणि माझं कसं होणार. 1,00,000 जर जागा येत असतील तर तिथे फॉर्म पण तसेच येणार आणि मग परत तुम्ही म्हणणार की स्पर्धा खूप जास्त आहे, मग माझं कसं होणार. तुम्ही जोपर्यंत स्वतःला हा प्रश्न विचारत बसताय ना की माझं कसं होणार, तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही. तुम्हाला ठरवायचं की तुमचं कसं होणार आणि तुम्ही काय होणार आणि तुम्ही काय बनणार. त्या दृष्टीने मेहनत घ्या, अभ्यास करा, कन्सिस्टन्सी मेंटेन करा. जाहिरात आली किंवा काही अपडेट आली की त्या दिवशी अगदी म्हणजे पुस्तक फाटेपर्यंत अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर पुस्तकाकडे ढुंकूनही पाहायचं नाही, ही जर प्रवृत्ती तुमची असेल तर तुमचा रिझल्ट येणार नाही. आज मला जे काही सांगायचं होतं, तलाठी भरतीची जाहिरात प्रारूप आलेली आहे, तुम्हाला एक अंदाजित तारीख जी आहे ती पण माहिती झाली आहे की साधारणतः 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान एक्झाम होऊ शकते. आणि जर ती एक्झाम त्या दरम्यान झाली तर तुम्ही तयार आहात का एक्झामसाठी, तुमचा स्कोर तेवढा येईल का, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तयारी करा. बाकी तुम्हाला आपल्या चॅनलकडून जेवढं पण तलाठी भरतीसाठी असेल, जेवढं पण काही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करता येईल तेवढं मी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मग आत्ता मी इथून पुढे एखाद्या सब्जेक्टसाठी क्लास लावू का, आणि मग त्या क्लासमध्ये गेल्यानंतर त्यांनी बेसिक काहीच नाही घेतलं, त्यांनी तर सगळं ॲडव्हान्स लेवलचं घेतलं आणि मग मला काहीच नाही कळलं, डोक्यावरून गेलं, माझे 5,000 वाया गेले, 10,000 वाया गेले, याच्यावरून रडत बसायचं. आणि क्लासवाल्यांना, घरातल्या लोकांना, जे कोण इतर लोक तुम्हाला टोमणे मारतात त्यांना, आणि मग शेवटी कोणीच नाही सापडले की गव्हर्नमेंट आहेच, यांना बोलत बसायचं. हे थोडंसं कुठेतरी थांबवा. मी असं म्हणत नाही आहे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे अर्थातच तुम्ही त्याचा पूर्णपणे वापर करू शकता, पण जेवढा वेळ तुम्ही याच्यावरती विचार करण्यात घालवता की कोण काय करतंय, तेवढाच वेळ जर तुम्ही याच्यावरती घालवला की आपण काय करतोय आणि आपण काय करायला पाहिजे, तर तुम्ही कुठेतरी सिलेक्ट व्हाल आणि अधिकारी व्हाल. मग परत आयुष्यभर तेच करायचं आहे, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, हे खोटं आहे, हे खरं आहे, त्याच्यात तुम्ही पडू शकता. एवढी मोठी पोलीस भरतीची ॲड गेली, मुलं ज्यांचं सिलेक्शन नाही झालं ती मुलं अक्षरशः रडत आहेत, आत्महत्येचे विचार त्यांच्या डोक्यात येत आहेत. तुम्ही कुठे कमी पडलात हे शोधून काढा. जर तुम्ही ग्राउंडला चांगले मार्क्स घेतले आणि तुमच्या लेखीला मार्क्स आलेले नसतील, मग तुम्ही इतकी वर्ष काय अभ्यास केला, का साधे साधे प्रश्न तुम्हाला येत नाहीत. आणि मग परत आता TCS एक्झाम घेणारे, IBPS घेणारे, मग त्यांचा पॅटर्न वेगळाच असतो, खूप अवघड असतं, अशा गोष्टींवरती नका जाऊ. कुठलीही एक्झाम तोपर्यंत अवघड नसते जोपर्यंत तुम्ही तिला अवघड करत नाही. आणि जर असं असतं तर मग आपण कुठल्याच एक्झाममध्ये कोणीच पास झालेलं पाहिलं नसतं ना. जे कोण विद्यार्थी सिलेक्ट होतात ते फार स्कॉलर असतात आणि त्यांचे अगदी 95-100% मार्क्स असतात 10वीला 12वीला, असं नसतं. अगदी 45-50% मार्क्स घेणारा विद्यार्थीसुद्धा कलेक्टर होतो, कारण पुढे त्याला माहिती असते की काय मेहनत घ्यायची आणि कुठे घ्यायची आणि ते कुठल्या पद्धतीने घ्यायचे. मग तुम्ही जर तुमची मेहनत योग्य दिशेने घेत असाल तर तुमचं सिलेक्शन व्हायला काहीच हरकत नाही. जागा किती आहेत, माझ्यासाठी किती आहेत, हे सगळं तुम्हाला एक माहिती असावं म्हणून पाहून ठेवा. पण जागा कमी आहेत हा शब्द तोंडातून येऊ पण देऊ नका, कारण जेवढं तुम्ही स्वतःशी निगेटिव्ह बोलाल तेवढं तुमच्या लाईफमध्ये गोष्टी निगेटिव्ह घडत जातील. माझं सिलेक्शन होणार आहे कारण मी प्रामाणिक कष्ट करत आहे आणि ते करा पण, हे स्वतःला रोज सांगा, तुमचं सिलेक्शन नक्की होईल. बाकी तुम्हाला काही या एक्झामच्या दृष्टीने काही दुसरे डाऊट्स असतील डॉक्युमेंट्सबद्दल किंवा इतर काहीही,
तर ते कमेंटमध्ये विचारू शकता. डिटेल असा दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. त्याशिवाय आपली जी सिरीज आहे TCS IBPSची तीसुद्धा मी कंटिन्यू करेन. याच्याबद्दल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा, कारण तुमचे पैसे वाया जाण्यापेक्षा जर तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असतील PYQ तर ते तुम्हाला करायला काहीच हरकत नाही, कारण मी डिटेल असं एक्सप्लेनेशन पण घेत आहे. ठीक आहे, बाकी आणखी तुमचे काही सजेशन्स जर असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता. तुमच्या सजेशनवरती मी नक्कीच विचार करेन. आणि आणखी एकदा सांगते की तुमचा अभ्यास व्यवस्थित प्लॅनिंगने आणि कम्प्लीट व्हावा यासाठी मी तलाठी भरतीसाठीचं फ्री डेली टार्गेटचं एक चॅलेंज घेऊन आले, जे की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असतं. इवन यूट्यूबवरती सुद्धा कम्युनिटी पोस्टला मी डेली जे टार्गेट आहे ते सेंड करत असते. त्यामुळे तुम्ही जर अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तिथे तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी अशा मिळतील आणि त्याही फ्रीमध्ये मिळतील ज्या तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. इवन यापूर्वीचे खूप सगळे वोकॅबलरीसुद्धा मी सेंड केलेली आहे आपल्या टेलिग्रामवरती, तर तुम्ही तीसुद्धा पाहू शकता. तिथून तुमची वोकॅबलरी पण स्ट्रॉंग होईल. ठीक आहे, व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला असेल, काहीतरी याच्यातून शिकण्यासारखं होतं असं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि बाकी जी आपली सिरीज आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत, त्याच्यामुळे ती सिरीज पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.